केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहोचविण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. या 3ही काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर मागील 100 दिवसांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसले आहेत. यात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. या षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या या सर्व अन्यायकारक कायदे आणि धोरणांविरोधात आज उपोषण आंदोलन राजुरा येथे करण्यात आले. आता तरी सरकारने जागे व्हावे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी दिली. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे 60 लाख शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे जे प्रधानमंत्र्यांनी एका रात्रीतून जे 3 कायदे आणले ते 3ही असे काळे कायदे आहे की ज्याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल. लोकांना सांगतात की भाजपवाले आणि त्याच्या समर्थांचं पक्ष किंवा या कायद्यामुळे कुठलं नुकसान होणार नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून लोकांसमोर सांगू इच्छितो की शेतकरी उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्याच्या शेतमालाला जो भाव आपण देतो, ज्याला MSP म्हणतो, आधारभूत किंमत देतो, ती आधारभूत किंमतच नष्ट करण्याचा मार्ग या प्रधानमंत्र्यांनी लावला असल्यामुळे आज देशातील सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध होणार नाही, शेतकऱ्याच्या मंड्या बंद होतील, म्हणजे बाजार समित्या बंद होतील. शेतकरी कुठेतरी जाऊन एखाद्या व्यापाऱ्याकडे माल विकेल, मालाला जर MSP प्रमाणे जर भाव मिळत नसेल तर शेतकरी त्याच्या विरोधामध्ये कुठंपर्यंतही आवाज उठवू शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि याचं समर्थन आज मला तुम्हाला आश्चर्याची बाब अशी की रात्रंदिवस शेतकरी शेतकरी म्हणून ओरडणारे, शेतकऱ्याच्या नावाने आंदोलन करणारे, बिल्ला लावून फिरणारे, ते सुद्धा आमच्या विभागातील नेते, स्वतःला विदर्भवादी नेते म्हणतात, ते सुद्धा या आंदोलनामध्ये त्यांची भूमिका कुठंच काही दिसत नाही आहे. त्यांनी माझं आव्हान असं आहे या निमित्तानं, त्यांनीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीसुद्धा लोकांसमोर सांगितलं पाहिजे की आम्ही नरेंद्र मोदीच्या काळ्या कायद्या बाजून आहो की पंजाब हरियाणा आणि बाकी ठिकाणी जे शेतकरी आंदोलनात बसले त्या आंदोलनाच्या बाजून आहो, हे सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. परंतु ती भूमिका स्पष्ट करत नाही आहे. हा प्रधानमंत्र्यांनी ही देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या गोष्टीला काँग्रेस असो का राष्ट्रवादी असो कधीही समर्थन देणार नाही. आम्ही देशामध्ये आमचं रक्त तरी सांडलं तर चालेल, परंतु या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये उभं राहू, आंदोलन करू, वेळ पडल्यास आपलं बलिदान देण्यासाठी पक्षाचे आमचे कार्यकर्ते तयार राहतील असं मला यापैकी सांगायचं वाटते.